नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सतत अनेक तास काम करणं, झोप पूर्ण न होणं अथवा मोबाईल कम्प्युटरवरती तासन तास बसण्यानं हल्ली कमी वयातच लोकांना चष्मे लागू लागलेत आणि लहान मुलांना सुद्धा हल्ली चष्मे लागतात या गोष्टीचं विशेष वाटतं। मात्र आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत ज्यामुळं दृष्टीमध्ये स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर हा कमी केला जाऊ शकतो अगदी 100%। तर मित्रांनो, चला मग जाणून घेऊयात हे उपाय ज्यामुळे तुम्ही महिन्याभरात चष्म्याचा नंबर नक्कीच कमी करू शकता आणि काही काहींचा तर जातो सुद्धा, त्यामुळं हे उपाय एकदा करून पाहायला काय हरकत आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात। यातला सगळ्यात पहिला उपाय, जिरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन तुम्ही ती वाटा आणि हे मिश्रण दररोज 1 चमचा तुपासोबत तुम्ही खा। दररोज जेवण केल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण खायचं आहे। मित्रांनो, यानं तुमचा नंबर चष्म्याचा कमी होण्यासाठी फार मोठी मदत होईल। दुसरा उपाय, दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तिळानं पायांना मसाज करा। तिळाचं जे तेल असतं तर त्यानं तुम्ही झोपण्यापूर्वी चांगला व्यवस्थित जर दोन्ही पायांना मसाज केलात ना मित्रांनो, तर मित्रांनो तुमचा चष्मा कमी व्हायलाच पाहिजे, तेही 1 महिन्याच्या आतमध्ये। तिसरा उपाय, दररोज ग्रीन टीचं सेवन करा, पण दिवसातनं दोनदाच करा हो, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा। यातील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांचं निरोगी आरोग्य राखण्यास फार मोठी मदत करतात। डोळ्यातली जी घाण असते तर ती अँटीऑक्सिडंट्समुळे कमी व्हायला फार मोठी मदत होते। चौथा आणि फार चांगला उपाय, त्रिफळा की जो कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळतो, रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्यानं तुम्ही डोळे धुवा। मित्रांनो, फार फार चांगला उपाय आहे आणि याचे दोन फायदे आहेत। तुम्ही जो त्रिफळा तुम्ही पाण्यामध्ये भिजवाल तर त्याचं वरचं जे पाणी आहे त्याने तुम्ही डोळे धुवा आणि त्या त्रिफळामध्ये पुन्हा तुम्ही पाणी टाका आणि जी पावडर त्यामध्ये तयार झालेली असेल, एक पेस्ट तयार झालेली असेल, तर ती हलवून तुम्ही ते पिऊन घ्या। ते पिल्यानंतर तुम्हाला पोटाच्या समस्या, मूळव्याधीच्या समस्या, डायबिटीसच्या समस्या तुम्हाला कधीही उद्भवणार नाहीत तुमच्या आयुष्यामध्ये। पुढचा उपाय, रोज रात्री 6 ते 7 बदाम भिजत घाला आणि सकाळी ते खा। यातनंही तुम्हाला दोन फायदे होतील, एक तर तुमची बुद्धी तल्लख होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा चष्मा सुद्धा कमी होईल। सहावा उपाय, 3 ते 4 हिरव्या वेलची 1 चमचा बडीशोप सोबत वाटा। हे मिश्रण 1 ग्लास दुधासोबत रोज तुम्ही संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपताना घ्या, याचाही तुम्हाला फार चांगला फायदा होईल। सातवा उपाय, गाजराचा ज्यूस नियमित पिल्यानं सुद्धा डोळ्यांची दृष्टी सुधारते। आठवा उपाय, 1 चमचा बडीशेप, 2 बदाम आणि 1/2 चमचा खडीसाखर एकत्र करून त्याची बारीक पूड करा। रात्री झोपण्याआधी 1 ग्लास दुधात हे मिश्रण टाकून तुम्ही प्या, तुमचे डोळे फार चांगले होतील। मित्रांनो, तुम्हाला तुमची दृष्टी वाढण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होईल। नववा उपाय, रोजच्या जीवनात नियमितपणे हिरव्या भाज्यांचा समावेश करा। यातील अँटीऑक्सिडंट्समुळे डोळ्यांचं निरोगी आरोग्य राखता येतं। त्यामुळे मित्रांनो, हिरव्या पालेभाज्या जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही त्या आजच खायला सुरुवात करा, कारण ह्याच डोळ्यांनी तुम्हाला जग पाहायचं आहे अगदी शेवटपर्यंत। दहावा उपाय, डोळ्यांच्या 4ही बाजूंना अक्रोडाच्या तेलानं मसाज करा, यामुळे तुम्हाला फायदा होईल। हा, आता अक्रोड थोडेसे महाग असतात, पण तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यापेक्षा मात्र त्याची किंमत जास्त नाही हे लक्षात ठेवा। तर मित्रांनो, हे होते काही आयुर्वेदिक उपाय की ज्यानं तुम्ही अगदी घरच्या घरी तुमचा चष्मा 1 महिन्यामध्ये कमी करू शकता आणि जरी कमी झाला तरी तो तुम्हाला कॉन्स्टंट टिकवता येईल, फक्त जे उपाय दिलेले आहेत हे तुम्हाला नेहमी नेहमी करावे लागतील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत मात्र शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।